गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, श्री वारणा विद्यालय वारणानगरच्या ऑनलाईन टीचिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोण या प्रकरणातील जो पुढचा भाग आहे, म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.1 आपण काल कम्प्लीट केला होता, त्याच्या पुढचा जो भाग आहे तो आहे एकरूपता, आणि ती जी थेअरी आहे ती आज आपण पाहणार आहोत. आता बघा, नेमकं त्रिकोणाची एकरूपता म्हणजे काय. या ठिकाणी हे दोन त्रिकोण घेतलेले आहेत, ओके, हे कागदाचे दोन त्रिकोण घेतलेले आहेत. बघा, आता या दोन त्रिकोणांच्या बाबतीत समजा हा त्रिकोण एबीसी आहे आणि हा जो त्रिकोण आहे तो पीक्यूआर आहे. जर हे दोन त्रिकोण आपण एकमेकावरती ठेवले तर अगदी तंतोतंत जुळतात. बघा, हे काय होतात, अतिशय काय म्हणता येईल आपल्याला, तंतोतंत जुळतात. हे दोन्ही पण त्रिकोण एकमेकाशी तंतोतंत जुळतात. अशा वेळेला हे जे दोन त्रिकोण आहेत ते एकमेकाशी एकरूप आहेत असं म्हणायचं, किंवा त्याला आपण इंग्रजीमध्ये कॉन्ग्रंट आहेत असं पण म्हणतो. हे दोन ट्रायंगल कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत, ओके. आता हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत हे चिन्हानं कसं दाखवायचं, तर ट्रायंगल एबीसी हा कॉन्ग्रंट आहे कोणाला, ट्रायंगल पीक्यूआरला. लक्षात येत आहे, ट्रायंगल एबीसी हा कॉन्ग्रंट आहे कोणाला, ट्रायंगल पीक्यूआरला. आता हे झालं कॉन्ग्रन्सीच्या बाबतीत. पण आता मला जरा सांगा की या ट्रायंगल मध्ये जर मी याच पद्धतीने हे दोन ट्रायंगल ठेवले तर हे अगदी तंतोतंत जुळतात. पण समजा मी काय केलं, बघा, हा जो बिंदू आहे आणि हा जो बिंदू आहे, म्हणजे शिरोबिंदू आपण म्हणतोय त्रिकोणाचे, हे यांची संगती जी आहे ती मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने लावली. म्हणजे हा जो शिरोबिंदू आहे तो याच्यावरती ठेवला, हा शिरोबिंदू आणि हा शिरोबिंदू आणि या शिरोबिंदूची याबरोबर संगती लावली, तर हे दोन त्रिकोण एक ग्रुप होतात का, बघा बरं, नाहीत. समजा मी संगती बदलली, आता हा शिरोबिंदू आणि हा शिरोबिंदू संगती लावून बघा बरं, नाही, हे दोन त्रिकोण एक ग्रुप होत नाहीत. आणि परत एकदा तुमच्या लक्षात येईल की या संगतीसाठीच, म्हणजे या शिरोबिंदूवर हा शिरोबिंदू ठेवल्यानंतर किंवा हा याच्यावरती ठेवल्यानंतर आणि हा याच्यावरती ठेवल्यानंतर हे दोन त्रिकोण काय होतात, तंतोतंत जुळतात. अशा ह्या विशिष्ट मांडणीला आपण एकास एक संगती म्हणतो, शिरोबिंदूंची एकास एक संगती. लक्षात येते, हे जे एकमेकावरती आपण शिरोबिंदू ठेवतोय तर हे जे आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, एकास एक संगती. मग ही एकास एक संगती आपल्याला किती प्रकारे लावता येते, तर आपण गेल्या वर्षी पाहिलेलं आहे, तरीही तुम्हाला सांगतो की शिरोबिंदूंची संगती दोन त्रिकोणामधील ही सहा प्रकारे आपल्याला लावता येते, ओके. जसे की तुम्हाला सांगता येईल की समजा ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर या दोन्हीच्या बाबतीत आपल्याला 1:1 कर, इंग्रजीमध्ये त्याला 1:1 करस्पॉन्डन्स असं म्हणतात. आणि ती संगती जर आपल्याला लावायची असेल तर कशी लावता येईल, ए बी सी हे समजा मी शिरोबिंदू एकाच एक संगती दाखवण्यासाठी 1:1 करस्पॉन्डन्स दाखवण्यासाठी या चिन्हाचा वापर आपण करतोय. तुम्हाला आठवत असेल तर बघा, ए ची संगती समजा पी बरोबर लावली, बी ची संगती क्यू बरोबर आणि सी ची संगती आर बरोबर लावली, तर ही एक संगती आपल्याला लावता येते. सेम त्याप्रकारे ए बी सी एकूण तुम्हाला आठवत असेल तर बघा की सहा प्रकारे 1:1 करस्पॉन्डन्स आपल्याला दाखवता येतो. किती, 1, 2, 3, 4, 5 आणि हे 6. तर ते संगती कशी लावता येते, पी क्यू आर, क्यू आर पी, त्यानंतर आर पी क्यू, त्यानंतर पी आर क्यू, त्यानंतर क्यू पी आर आणि त्यानंतर आर क्यू पी, ओके. या प्रकारे आपल्याला एकूण, म्हणजे एबीसीची संगती आपल्याला पीक्यूआर बरोबर लावायची म्हणलं तर एकूण सहा प्रकारे संगती लावता येते. आता त्यापैकी हे जे दोन त्रिकोण आपण घेतले होते, हे जे दोन त्रिकोण होते हे विषमभुज त्रिकोण होते. तुम्हाला आठवत असेल तर बघा की विषमभुज त्रिकोण हे फक्त एकाच संगतीसाठी एकरूप असतात, बरोबर की नाही. आणि समद्विभुज त्रिकोण असेल तर दोन संगतीसाठी एकरूप असतात. आणि समभुज त्रिकोण असेल तर ते सहाच्या सहा संगतीसाठी काय असतात, ते दोन त्रिकोण एकरूप असतात, ओके. हे तुम्हाला माहिती असावं म्हणून मी सांगितलं, किंवा गेल्या वर्षी जे आपण पाहिलेलं आहे त्याची थोडीशी उजळणी म्हणा, तेवढ्यासाठी मी हे सांगितलं. आता आपण काय करूया, आपल्या या प्रकरणाला सुरुवात करूया, ओके, सॉरी या पॉइंटला आपण सुरुवात करूया. पहा, आता इथं मी ते दोन त्रिकोण जे आहेत तेच मी या ठिकाणी एबीसी आणि पीक्यूआर असं घेतलेलं आहे. एबीची संगती पीक्यू बरोबर लावली,
बीसी ची संगति क्यू आर बरोबर लावली, एसी ची संगति पी आर बरोबर लावली, तरच हे दोन त्रिकोण काय होतात, एकरूप येतात, बरोबर। मग याच्या उलट आपल्याला असं म्हणता येईल का बघा बरं, की आता तुमच्या इथे एक गोष्ट लक्षात येते का बघा, हा ए कोण जेवढा आहे तेवढाच पी कोण आहे, हा जो बी कोण आहे तेवढाच क्यू कोण आहे, आणि हा जो सी कोण आहे तेवढाच हा आर कोण आहे, ओके। म्हणजे ज्या वेळेला दोन त्रिकोण एकरूप असतात, कॉन्ग्रंट असतात, त्यावेळेला एकूण त्याचे सहा घटक एकरूप असतात। एक म्हणजे त्याचे तीन कोण, म्हणजे अँगल ए हा कुणा इतका असणार आहे, अँगल पी इतका असणार आहे, अँगल बी कुणा इतका असणार आहे, अँगल क्यू इतका, आणि अँगल सी कुणा इतका असणार आहे, अँगल आर इतका असणार आहे। त्याचबरोबर ए बी कुणा इतका असणार आहे, पी क्यू इतका, बी सी कुणा इतका असणार आहे, क्यू आर बरोबर, आणि ए सी कुणा बरोबर असणार आहे, तर पी आर बरोबर, ओके। म्हणजे हे तीन कोण यातल्या तीन कोणाशी एकरूप असतात, आणि ह्या तीन बाजू यातल्या तीन बाजू यातल्या तीन बाजू बरोबर एकरूप असतात, असे सहा घटक एकरूप असतात। कधी? ज्यावेळेला दोन त्रिकोण एकरूप असतील त्यावेळेला। लक्षात येते, तीन कोण एकरूप असतात, तीन बाजू एकरूप असतात। आता समजा तुम्हाला काही आकृत्या दिल्या आणि त्या आकृत्यांच्या मदतीनं तुम्हाला काय करायला सांगितलं, की दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत का नाही बघा म्हणून सांगितलं, किंवा एकरूप आहेत का बघा असं सांगितलं, तर अशा वेळेला हे सहाच्या सहा घटक चेक करून बघायची गरज नाही। म्हणजे हा कोण याच्या बरोबर एकरूप आहे का, हा याच्या बरोबर आहे का, हा याच्या बरोबर एकरूप आहे का, किंवा ह्या तीन बाजू ह्या तीन बाजू बरोबर एकरूप आहेत का, हे चेक करून बघायची गरज नाही। फक्त यातल्या तीन, आता ह्या काय मी टेस्ट दिलेल्या आहेत, ह्या टेस्ट आपण बघत जाऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काही तीन घटकांच्या मदतीने सुद्धा आपल्याला काय करता येतात, हे दोन त्रिकोण एकरूप आहेत का हे आपल्याला चेक करून बघता येईल, ओके। आपण सुरुवात करूया, त्यातले जे हे तीन टेस्ट आहेत त्या सुरुवातीला आपण बघूया। बघा, समजा तुम्हाला दोन त्रिकोण दिले, ओके। पहिली टेस्ट आपण बघणार आहे ए एस ए टेस्ट, ओके, ए एस ए। आता ह्यासाठी मी दुसरी आकृती काढतो। समजा हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक दुसरा ट्रायंगल आहे, याचं नाव समजा ए बी सी आहे आणि याचं नाव समजा पी क्यू आर आहे। आता या दोन ट्रायंगल मध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का बघा, समजा हा कोण याच्या बरोबर एकरूप आहे, हा जो कोण आहे तो याच्या बरोबर एकरूप आहे, आणि ही जी साईड आहे ती बी सी साईड क्यू आर बरोबर एकरूप आहे। तर तुमच्या लक्षात येते की पहिल्या त्रिकोणातील दोन कोण दुसऱ्या त्रिकोणातील दोन कोणांशी एकरूप आहे, व त्या दोन कोणांची समाविष्ट बाजू, लक्षात येते समाविष्ट बाजू म्हणजे काय, तुम्हाला माहित आहे कोणाला दोन बाजू असतात, समजा हा कोण आहे तर ही एक बाजू आणि ही एक बाजू, ओके। समजा हा दुसरा कोण घेतला हा, तर ही बाजू आणि ही बाजू येणार आहे, तर ही जी बाजू आहे ती काय झाली या ठिकाणी, दोन्ही मधली सामायिक बाजू झाली, ओके। तर ही सामायिक बाजूच्या बाबतीत आपल्याला सांगायचं आहे। बघा, पहिली टेस्ट जी आहे ती पहिली टेस्ट मी काय आहे ते सांगतो, ओके, मराठीमध्ये सांगतो पहिल्यांदा। ए एस ए टेस्ट म्हणजे काय, त्याला इंग्रजीमध्ये अँगल साइड अँगल्स, ओके, म्हणजेच कोण बाजू कोण कसोटी असं म्हटलं जातं, को बा को कसोटी मराठीमध्ये याला काय म्हटलं जातं, को बा को कसोटी, ओके। आता ही कसोटी नेमकी काय आहे, तर बघा, समजा दिलेल्या दोन त्रिकोणांच्या मध्ये शिरोबिंदूंच्या दिलेल्या एकास एक संगतीसाठी, दिलेल्या दोन त्रिकोणामध्ये शिरोबिंदूंच्या दिलेल्या एकास एक संगतीसाठी पहिल्या त्रिकोणातील दोन कोण दुसऱ्या त्रिकोणातील दोन कोणांशी एकरूप असतील, व त्या दोन कोणांची सामायिक बाजू, त्या दोन कोणांची जी सामायिक बाजू आहे त्या एकरूप असतील, तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात, तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात। हेच इंग्रजीमध्ये आपल्याला कसं सांगता येईल, इन वन टू वन करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल बाय गिवन वन टू वन करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल द टू अँगल्स ऑफ फर्स्ट ट्रायंगल इज कॉन्ग्रंट टू टू अँगल्स ऑफ सेकंड ट्रायंगल अँड द साइड इन्क्लुडेड ऑफ दॅट टू अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रंट देन दॅट टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट टू इच अदर। लक्षात येते, दिलेल्या दोन त्रिकोणामध्ये फक्त दोन कोण आणि त्यांची सामायिक बाजू, दोन कोण आणि त्यांची सामायिक बाजू
जर एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण एकरूप असतात, राहिलेले घटक एकरूप आहेत का हे चेक करून बघायची गरज नाही। आणि या कसोटीला आपण काय म्हणणार आहे, अँगल साइड अँगल टेस्ट, म्हणजे कोण बाजू कोण कसोटी, कोबाको कसोटी। ओके, याच्या मदतीने आपण काय करू शकतोय, दोन त्रिकोण एकरूप आहेत का नाही बघू शकतोय। आणखीन एक टेस्ट आहे, साइड अँगल साइड म्हणजे बाजू कोण बाजू कसोटी, बाकोबा कसोटी। ओके, आता ही कसोटी नेमकी काय आहे, समजा आपण परत एक आकृती घेऊया, समजा हे दोन त्रिकोण आहेत। ओके, आता ह्या दोन त्रिकोणामध्ये बाजू ही बाजू या बाजू इतकी आहे, हा ही बाजू या बाजू इतकी आहे, आणि ह्या दोन बाजूंचा सामायिक कोण, ह्या दोन बाजूंचा सामायिक कोण पण एकरूप आहे, त्यावेळेला हे दोन त्रिकोण एकरूप आहे। ओके, परत एकदा बघा, इथं आपण काय बघितलं होतं की दोन कोण दोन कोणांशी एकरूप व त्यांची सामायिक बाजू एकरूप। ओके, म्हणजे याला आपण काय म्हणलो होतो, को बा को कसोटी, को बा को कसोटी। आता बाकोबा मध्ये सेम त्याच पद्धतीने बा को बा म्हणजे काय, बाजू कोण आणि बाजू कसोटी। ओके, आता हे कसोटी नेमकी काय सांगते बघा, मराठीमध्ये ज्या वेळेला दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या दिलेल्या एकास एक संगतीसाठी पहिल्या त्रिकोणातील दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणातील दोन बाजूंशी एकरूप असतील व त्या दोन बाजूंचा सामायिक कोण किंवा त्या बाजूनी तयार झालेला कोण हा त्याच्या संगत कोणाशी एकरूप असेल, अशा वेळेला ते दोन त्रिकोण एकरूप असतात। ओके, इंग्रजीमध्ये आपल्याला कसं सांगता येईल, बाय गिवन वन टू वन करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल द टू साइड्स ऑफ ए फर्स्ट ट्रायंगल इज कॉन्ग्रुएंट टू टू साइड्स ऑफ ए सेकंड ट्रायंगल एंड द अँगल मेड बाय टू साइड्स इज कॉन्ग्रुएंट टू देअर करस्पॉन्डिंग अँगल देन दॅट टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर। लक्ष देते, या टेस्टला आपण काय म्हणणार आहे, बाकोबा कसोटी किंवा एसएएस टेस्ट। म्हणजे काय, की दोन त्रिकोणामधल्या दोन बाजू दोन बाजूशी एकरूप, त्या दोन बाजूनी तयार केलेला कोण, त्या दोन बाजूनी तयार केलेला कोण अशी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण काय असतात, एकरूप असतात। ओके, याला आपण काय म्हणणार आहे, बाकोबा बाजू कोण बाजू कसोटी, म्हणजे साइड अँगल साइड एसएएस टेस्ट। लक्ष देते, ओके, ही जी टेस्ट आहे ती झाली एसएएस। आता आपण तीन नंबरची बघणार आहे, साइड 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 अँगल साइड साइड साइड। समजा आपण इथे एक दुसरी आकृती घेऊ किंवा थोडीशी वेगळी आकृती काढू, समजा आपण असं घेतलं, बघा हे दोन त्रिकोण आहेत, ही त्रिकोणाची ह्या दोन त्रिकोणामधली ही बाजू या बाजूशी एकरूप आहे, ही बाजू या बाजूशी एकरूप आहे, नंतर ही बाजू या बाजूशी एकरूप आहे, असं समजा दिलेलं दोन त्रिकोणामध्ये यातल्या तीन बाजू यातल्या तीन बाजूशी एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण एकरूप असतात। म्हणजे दिलेल्या दोन त्रिकोणामध्ये शिरोबिंदूंच्या दिलेल्या संगतीसाठी पहिल्या त्रिकोणातील तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणातील तीन बाजूशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बा 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 म्हणजे बाजू 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 कसोटीनुसार एकरूप असतात। लक्षात येते, परत त्या ठिकाणी अँगल चेक करून बघायची गरज नाही, ते आपोआपच काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात। ओके, मग हेच इंग्रजीमध्ये आपल्याला कसं सांगता येईल की बाय गिवन करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल द ऑल थ्री साइड्स ऑफ ए फर्स्ट ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट टू ऑल थ्री साइड्स ऑफ ए सेकंड ट्रायंगल देन, बघा मी काय म्हणलं, लक्ष देते, पहिल्या त्रिकोणातील तीन बाजू दुसऱ्यातल्या तीन बाजूशी एकरूप असतील देन दॅट टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर, तर त्यावेळेला ते दोन त्रिकोण काय असतात, एकरूप असतात। ओके, ही झाली साइड 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 टेस्ट। ओके, म्हणजे मराठीमध्ये त्याला बा 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 कसोटी असं म्हणतात। त्यानंतर हायपोटेन्यूस साइड टेस्ट, हायपोटेन्यूस साइड टेस्ट म्हणजे काय बघा, की समजा दोन त्रिकोण दिलेत, हे दोन त्रिकोण आहेत समजा, पण हे देत असताना त्यांनी समजा काटकोन त्रिकोण दिलेत, ही जी टेस्ट आहे ती फक्त काटकोन त्रिकोणांच्या बाबतीत आहे, म्हणजेच राईट अँगल ट्रायंगलच्या बाबतीत आहे, हे लक्षात ठेवा। आणि याला हायपोटेन्यूस साइड, हायपोटेन्यूसला मराठी आपण कर्ण म्हणतोय,
आणि याला बाजू म्हणजे भुजा, कर्ण भुजा कसोटी, आणि ही जी आहे ती फक्त राईट अँगल ट्रायंगलच्या बाबतीत असते. ती कशी असते? फक्त राईट अँगल ट्रायंगलच्या बाबतीत, म्हणजेच काटकोण त्रिकोणाच्या बाबतीत ही कसोटी वापरली जाते. लक्षात ठेवा, आता ही कसोटी नेमकी काय सांगते? दिलेल्या दोन काटकोण त्रिकोणामध्ये काटकोण त्रिकोणाचा कर्ण कर्णाला एकरूप असेल व एक बाजू एका बाजूशी एकरूप असेल, अशा वेळेला हे दोन त्रिकोण एकरूप असतात. अशा वेळेला हे दोन त्रिकोण काय असतात? एकरूप असतात. लक्षात येते? आपल्याला इंग्रजीमध्ये कसं सांगता येईल? बा फॉर ए गिवन वन टू वन करस्पॉन्डन्स, फॉर ए गिवन वन टू वन करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टासिस ऑफ टू राईट अँगल ट्रायंगल, टू राईट अँगल ट्रायंगल द हायपोटेनस इज कॉन्ग्रंट टू हायपोटेनस अँड वन साइड इज कॉन्ग्रंट टू वन साइड, देन दॅट टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट टू इच अदर. ओके, ही झाली कर्णभुजा कसोटी किंवा हायपोटेनस साइड टेस्ट. आता या टेस्ट नेमक्या काय आहेत? तर तुम्हाला मी सांगितलेलं आठवत असेल तर बघा, की दोन त्रिकोण ज्यावेळेला एकरूप असतात त्यावेळेला एकूण सहा घटक एकरूप असतात. पण समजा तुम्हाला दोन त्रिकोण दिलेत आणि त्या दोन त्रिकोणांची कॉन्ग्रन्सी चेक करायची आहे, आणि ती कॉन्ग्रन्सी चेक करण्यासाठी सगळे सहाच्या सहा घटक एकरूप आहेत का नाही हे चेक करून बघायची गरज नाही. एवढ्या टेस्टच्या मदतीने, म्हणजे हे तीन घटक जरी एकरूप असले, कोण बाजू कोण किंवा बा को बा किंवा बा 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 म्हणजे साईड साईड साईड, एवढं जरी असेल किंवा कर्णभुजा, हे आता राईट अँगलच्या बाबतीत आहे, एवढे तीन घटक जरी एकरूप असतील तरी सुद्धा ते दोन त्रिकोण काय असतात? एकरूप असतात. तर राहिलेले जे घटक आहेत तीन, ते चेक करून बघायची गरज नाही. आणि ह्या कसोट्या माझ्यामध्ये तुम्हाला समजले असतील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा भाग या ठिकाणी कव्हर केलेला आहे. याच्या पुढं जे थेरी आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.